राज्याच्या महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानंतर अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून कारवाई केली जाणार आहे. महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानंतरच विधानसभा अध्यक्ष कारवाई करणार आहेत. महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कारवाई सुरू करणार असल्याची माहिती आहे. राज्यातल्या आमदारांच्या पात्रतेच्या निर्णयासंदर्भातली ही अपडेट आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्यासोबत आहे. राजू, सौरभ पाहतोय आपण राज्यातील सत्ता संघर्षावरती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संपूर्ण हे प्रकरण जे आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे आलेलं आहे. मात्र आता विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांचा सल्ला घेतल्यानंतर जी आहे ती पुढची कारवाई करणार असल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे. उद्या महाधिवक्ता मुंबईमध्ये येणार आहे आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जी आहे ती महाधिवक्ता यांच्याकडे पाठवली जाईल. त्यानंतर त्याचं या संपूर्ण निर्णयाचं जे आहे ते अवलोकन जे आहे ते महाधिवक्ता करतील आणि त्यानंतर नेमकं यावरती काय कारवाई करायची किंवा कुठल्या कायदेशीर बाबी आहे याची चाचपणी करून ते जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना त्याची संपूर्णपणे माहिती दिली जाईल आणि त्यानंतर पुढच्या कारवाईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कदाचित हे सगळं प्रकरण जे आहे ते महाधिवक्ता यांच्याकडे उद्या सोपवलं जाईल. त्यानंतर ते काही दिवसांमध्ये याचं संपूर्णपणे अवलोकन करतील आणि नंतर पुढची नेमकी काय कारवाई करायची या संदर्भातलं जे प्रकरण आहे ते विधानसभा अध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहे. कारण पाहतो आपण गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष नेमकी कधी निर्णय घेणार हे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे गटाचे सुद्धा आमदार जे आहे ते वारंवार अध्यक्षांना भेटताना पाहायला मिळते. आज सुद्धा त्यांनी स्मरणपत्र दिलेलं पाहायला मिळते. मात्र अजूनही विधानसभा अध्यक्षांनी यावरती कुठल्याच प्रकारच्या कारवाईला सुरुवात केली नाही आहे. उद्या महाधिवक्ता जे आहे ते मुंबईत असणार आहेत आणि त्यानंतर हे प्रकरण त्यांच्याकडे सोपवलं जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात होणार आहे. ही कारवाई होत असताना अपात्रतेची कारवाई नेमकी कशी करायची, कायद्यामध्ये काय तरतुदी आहे याचा सुद्धा जे आहे ते सल्ला महाधिवक्ता देतील. त्याचसोबत किती दिवसांमध्ये हा निर्णय देणं अपेक्षित आहे याचा सुद्धा जे आहे ते अर्थ लावणं अपेक्षित आहे. म्हणून महाधिवक्ता नेमकं याचा काय सल्ला देतात हे सोनं पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे उद्या महाधिवक्त्यांकडे हे प्रकरण गेल्यानंतर महाधिवक्ता जे आहे ते नेमकं काय याच्यावरती सल्ला विधानसभा अध्यक्ष देतात आणि पुढची कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं राहील. ठीक आहे राजू, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.